Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहे. ते भाजपचे आमदार आहेत, ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत, त्याच्यावर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. चला, काय सांगाल याविषयी? नाही, मला वाटतं हा जो जीर्णोद्धार होता देवीच्या मंदिराचा आणि त्याचं दर्शन आम्हाला आज झालेलं आहे. मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते, कारण देवीचं दर्शन या काळात होणं हे म्हणजे माझं अवभाग्य आहे. आणि मी अत्यंत ह्या प्रसन्न वातावरणामध्ये खुश आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, लोक खुश आहेत. आणि अजून काय, प्रसन्न वातावरणामध्ये छानच वाटतंय. प्रचाराची रणनीती कशी आहे? प्रचार सुरू आहे का? नाही, प्रचार सुरू आहे. लोकांना मी गाठीभेटी घेतो आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि यावेळेला बदल निश्चित आहे. नाही, अनेक विकासाची कामं आहेत, त्याच्याबद्दल बोलायचं आहे. कारण जी अर्धवट आहे किंवा झाली नाही आहेत, जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे. खासदारकीच्या माध्यमातून जो केंद्र सरकारकडनं निधी यायला पाहिजे तसा तिथे आलेला दिसत नाही आपल्या या मतदारसंघामध्ये. त्याबाबत आमचा प्रचार असणार आहे. आणि इतर अनेक काही गोष्टी आहेत, गद्दारही आहेत, तोही मुद्दा आहेच. पण बघू, जसा जसा प्रचार पुढे सरकेल त्या त्याप्रमाणे मुद्दे समोर येतील. राऊत साहेब येऊन गेले, त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? नाही, राऊत साहेब तर येणार, त्यांच्याविषयी मी काय सांगणार आहे. आमचे ते मोठे नेते आहेत आणि ते त्यांच्या हस्ते या जीर्णोद्धार जो आहे मंदिराचा झालेला, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मला अतिशय आनंद होतोय, कारण मंदिर होतं ते देवीचं मंदिर होतं, एक शक्तीपीठ आहे. आणि त्या शक्तीपीठाकडनं मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच शक्ती प्राप्त होईल, एक चांगली एनर्जी मिळेल. नाही नाही, प्रचार नाहीये. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते, हा प्रचार नाहीये. इथे देवीचं मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही आलेलो आहे, त्यामुळे मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो. मी प्रचाराला वगैरे नव्हतो. एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचं आणि मूर्तीचं प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते. पण तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहीत नव्हतं. ताई, दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात, पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू आहेत. मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत. ताई, कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी, कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी, दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का तुम्हाला? नाही नाही, कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाही आहे. आता पुढची भूमिका काय आहे तुमची? म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात, त्याच्यावरती चर्चा चालू, आपली काय भूमिका? नाही, आम्ही मोदीसोबतच आहोत आणि मोदीसोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना. ताई, काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडाल? आमचा मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील त्यांना आम्ही समर्थन देऊ.